छत्रपती संभाजीनगरमध्येही कोरोनाची भीती जाणवत आहे. 24 तासात 58 कोरोना संशयितांची चाचणी करण्यात आली. कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय. 24 तासात 58 कोरोना संशयितांची चाचणी करण्यात येते. छत्रपती संभाजीनगरमध्ये कोरोनाची भीती व्यक्त केली जाते. कोरोनाने आता पुन्हा डोकं वर काढल्याचं काही ठिकठिकाणी राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवरती आता आरोग्य विभाग महाराष्ट्रात सुद्धा सतर्क झाला आहे. संभाजीनगरमध्ये आरोग्य विभाग सतर्क झालाय. 24 तासात 58 कोरोना संशयितांची चाचणी केली गेली आहे. काही नागरिकांना कोरोनाची लक्षणं ही जाणवत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता त्यांची चाचणी केली जाते. आता या चाचणीमधून काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेत. विजय, कोरोना पुन्हा डोकं वर काढताना पाहायला मिळतोय, आरोग्य विभाग सतर्क झालाय. सध्या जर बघितलं राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण जे आहे ते सध्या केरळमध्ये अलर्ट झालेले आहे. मात्र त्या संदर्भात सध्या जर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आता आरोग्य विभाग जे आहे ते आता सतर्क झाला आहे. मागील 24 तासांमध्ये जवळपास 7 सर्दी खोकला जे रुग्ण आहे त्यांच्या 58 जणांचे रुग्णांचे जे आहे कोरोना टेस्ट करण्यात आलेली आहे. त्यातील 21 जणांचे नमुने जे आहे आता घाटीला पाठवण्यात आले आणि ते नमुने आज सकाळी प्रशासनाच्या हाती लागणार आणि त्यामध्ये आता कोरोना पॉझिटिव्ह आहे की नेगेटिव्ह आहे हे समजून येणार आहे. त्यामुळे आता जर बघितलं तर प्रशासनाला एक कुठेतरी धास्ती निर्माण झाल्याची पाहायला मिळत आहे आणि कोरोना पुढे आता डोकं वर काढत असल्याने आता आरोग्य विभागात देखील आता धावपळ उडालेली आहे आणि त्यामुळे आता आरोग्य विभागाकडून सतर्कतेचं आवाहन म्हणून पुन्हा एकदा आता कोरोनाचे लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यामुळे आता तिसरा टप्पा जे आहे लसीकरणाकडे लोक आता उघडताना पाहायला मिळत आहे आणि आजपासून जे आहे लसीकरणाबरोबर आता आरोग्य विभाग जे आहे कोरोनाची पुन्हा जनजागृती करत असल्याचे पाहायला मिळत आहे. नीलम विजय, आता ज्या 58 संशयितांची चाचणी केली गेली आहे त्यांचे रिपोर्ट कधी येणार आहेत, त्यानुसार आता आरोग्य विभाग कशा प्रकारे काम करणार आहे? नक्की नीलम, जे 58 जणांचे सध्या शॉप घेण्यात आलेले आहे त्यांचे रिपोर्ट जे आहे ते आज 11 पर्यंत प्रशासनाच्या हातात येतील. त्यानंतर जे आहे पुढील दिशा आरोग्य विभाग ठरवणार आणि त्यानुसार जे कोरोनाचं नियोजन आहे ते आता आरोग्य विभाग कुठेतरी आता करत असल्याचे पाहायला मिळत आहे. विजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.